कोण वाचवायला येणार? इकडचा तो स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार का? अरे माझ्या नजरेला उभा राहत नाही तो. माझ्या वाटेला येऊ नका. उगाच माझ्या वाटेला येऊ नका. 2024 जवळ नाहीये, जवळ आहे. पुढच्याच वर्षी 2024 आहे. जो कार्यक्रम करायचा नाही आमदाराचा, तो एकदाच करून टाकायचा. तो मी स्वतः प्रचाराला येणार, आणि एकदाच हे लोकांना आता हिंदूंची ताकद एकदाच दाखवणार, एवढं मी तुम्हाला लोकांना सांगून द्या. स्थानिक आमदार काय नजर भिडू शकत नाही किंवा भिडवत नाही. निश्चितच थोडा उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नजर मिळतच नाही. कारण की मला वाटतं माझ्या अशा पहिल्या बटनपर्यंत त्या आमदाराची उंची येईल. आणि त्याला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं कुठं यायचं, कुठल्या ठिकाणी यायचं. तर निश्चित आम्ही येण्याकरता आम्ही तयार आहोत. आणि खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या स्वाभिमान विलीन केलेल्या आमदाराच्या कुटुंबाबाबतीमधली आपण जर माहिती घेतली किंवा माहिती घेण्याकरता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी 20 जुलै 2016 विधान परिषद सभागृहामध्ये अनेक काही गोष्टींचा खुलासा करण्याचा प्रयत्न देखील विधान परिषद सभागृहामध्ये 20 जुलै 2016 केलेला होता. थोडक्यामध्ये ते तिथं बोलता देखील थांबले. पण त्यांची पार्श्वभूमी या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांचा इतिहास काय आहे, त्या आमदाराच्या कुटुंबाचा इतिहास काय आहे. आणि निश्चितच कुणीही अशी भाषा ह्या नगर शहरामध्ये वापरण्याचा प्रयत्न करू नये. आणि जशा तसं उत्तर देण्याकरता आम्ही देखील तयार आहोत. हे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आमचं सांगणं या सर्व मंडळींना आहे.